प्रति माननीय पोलीस निरीक्षक सोहाळे फाटा विषय अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याबाबत रिपोर्ट ग्रामसेवक ग्रामपंचायत काळवाडी संदर्भ माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिति जुन्नर यांचे उपोषण स्थळावरील दिनांक 24/1/23 चे पत्र माननीय सारंगकोडीकर सो यांनी दिलेल्या तोंडी सूचना महोदय वरील विषयानुसार मूळजे काळवाडी येथे दिनांक 20/1/2023 पासून श्री मनोज चंद्रकांत वामन व श्री सुरेश शंकर वामन यांचे ग्रामपंचायत आदित्य सार्वजनिक रस्ते गावठण ते रांजाई शिवार रस्ता बापराव वामन ते भूषणराम आवटी यांचे शेतापर्यंत रस्ता गावठण दुसरा काळेस्थळ गावठण ते काळेस्थळ तांबट वसे रस्ता तिसरा गावठण ते मुंजवा मंदिर रस्ता यांवर पसरवलेल्या खडीमुळे तसेच इतर रस्त्यांवर पडलेले खडीचे ढीग यामुळे दिनांक 5/11/2022 पासून दळणवळणास तसेच शाळेतील मुलांची व ग्रामस्थांची जाण्यायेण्याची होणारी गैरसोय यासाठी उपोषण केलेले आहे. आज दिनांक 24/1/2023 रोजी उपोषणस्थळी माननीय गटविकास अधिकारी यांनी दिलेले पत्र व ग्रामपंचायतीने केलेल्या 16/1/2023 मासिक सभेच्या ठरावानुसार सार्वजनिक रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत ही विनंती. पत्र हाच विषय होता ना मग यांनी दिलं ना पत्र सर मार्ग सुटला नाही काही पण आहेत ना त्याच्यामध्ये. आमच्याकडे ग्रामसेवकांनी अर्ज दाखल केलेला आहे त्यानुसार मी गुन्हा दाखल करतो असं साहेबांनी सांगावं ना काय प्रश्न नाही. उपोषणाचा आहे साहेब त्याच्यामुळे स्टेटमेंट झालं तर काय अर्थच नाही. साहेबांना पत्र दिलं ना उपोषण सोडायसाठी आता माझ्यावर विश्वासच दाखवला नाही साहेब कागदपत्री सर सर नाही असं नाही झालं आधी सांगा की माझ्यावर विश्वास आहे विश्वास आहे विश्वास आहे ना साहेब बाईट द्या तुम्ही टाळ्या वाजवल्या ग्रामस्थांनी माझ्या विरुद्ध विश्वास नाही विश्वास 100% आहे. प्रश्न तुम्ही बाईट द्या मग विश्वास आहे त्यांच्याबद्दल तुमचा आक्षेप होता हे मी मान्य करतो आता माझ्या विरुद्ध आक्षेप साहेबांच्यावर 100% विश्वास आहे साहेब परंतु काय झालंय नाही नाही मग साहेब होऊ द्या कंप्लीट होऊ द्या कंप्लीट होऊ द्या मग कंप्लीट झालं हा मग तोर उपोषण राहू द्या काय काय साहेब दाखल कसे काय हो साहेब मला ते आलेच नाही ऑनलाईन होतो दाखल ग्राम सेवक झालेले कारण सकाळी यांनीच 9/1 वेळ घेतला तुमच्या 100% भरोसा उद्या जबाब द्यायला नाही आले मग संबंधित नाही अधिकारी आले तुम्ही काय त्यांच्यावर तुमचा आक्षेप घ्यायला लागला तुम्हाला अवघड बरोबर घेऊन जा ना माझं म्हणणं प्रत्येक उपोषणाची पद्धत ही काय आम्ही 33 वर्ष हाच हा उद्योग करतोय बसलेल्या माणसाला उठवायचं असेल तर निश्चितपणाने सगळे बसलेले जे त्याच्याशी बाइंडेड आहे त्या प्रत्येकाने सांगितलं पाहिजे की हे उपोषण सोडत असताना मी माझी जबाबदारी पार पाडणार आहे. तसं आता ग्रामसेवकावर यांचा कोणाचा विश्वास नाही त्या साहेबांनी सांगायचं काही काळजी करू नका यांच्याकडे करून घ्यायची जबाबदारी माझी आहे. काय प्रश्न मिटला तुम्ही माझ्याकडे आलात की मी पण पुढची जबाबदारी घेणार माझ्याकडे आल्यावर मी तुम्ही स्वतः बोलतोय मी तेच सांगतो सरांनी सांगावं माझ्याकडे अर्ज दाखल झाला मी गुन्हा दाखल करतो अर्ज देणार आहोत आपण त्यांच्याकडे प्रत्यक्षात एफ आय आर आम्ही तेच म्हणतोय गणेश भाऊ हा ताई मी आता मगाशी दादांकडे होतो दादांशी बोललो सगळ्या विषय सविस्तर आणि आता तिथं जे काही चाललंय काळवाडी ग्रामस्थांच्या सगळ्या ज्या काही भावना तुम्ही कळवलेल्या होत्या जी काही काम त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने म्हणजे मंजूर झालेले नसताना पण केवळ शो करण्यात आला या सगळ्या बाबीतले किंवा अर्धवट कुणीतरी खडी टाकली त्यांची उलट गैरसोय करून ठेवली या सगळ्या बाबी मी चंद्रकांत दादांच्या कानावरती घातल्या. दादांनी मला सांगितलं की तू ताबडतोब त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट कर आणि संबंधित जे कोणी दोषी आहेत तिथं आता मला वाटतं कोण प्रांत आलेले आहेत हो आले आलेले आहेत ग्रामसेवकांवरती काय ती काही तक्रार असेल ती घ्या जो कोणी दोषी असेल त्याची चौकशी करण्यात येईल आणि त्या दोषीवरती आपल्याला कारवाई करावीच लागेल. दादांनी तसं सक्त सांगितलेलं आहे दोषीवरती कारवाई होईल आणि विकास कामांचा विषय त्याच्या माध्यमातून डीपीसीच्या माध्यमातून तुम्हाला जो काही तिथं निधी लागेल भविष्यात
तो देऊन अधिकृत काम जे आपण करू ते अधिकृत कामच करू, कुठे आश्वासन आपल्याला कोणाला द्यायचे नाही असं दादांनी विरोध दिलाय. गावकऱ्यांनी चार दिवस पासून जे उपोषण केले ते उपोषण सुद्धा दादांनी आवाहन केले की आपण थांबवावं, तुमची जी प्रलंबित काम आहे ती निश्चितपणे आम्ही पूर्ण करणार आहोत आणि ही खात्रीने वचन घे. ओके, अशा पद्धतीच्या भावना दादांनी कळवायला सांगितलं मला. तुम्ही त्या माझ्या वतीने ग्रामस्थांना सगळ्यात कळवा. ओके, धन्यवाद भाऊ. उपोषण सोडल्याशिवाय मुंडे सर कशी जाऊ शकतात? पत्र नका, 10 मिनिटे लागतील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.